शैक्षणिक क्षेत्रात मानाचा समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब पुरस्कार यंदाच्या जत येथील लायन्स क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 11 शिक्षकांना लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ रवींद्र आरळे यांनी दिली. 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जत शहरातील विजापूर रोड येथील डॉ रवींद्र आरळे शैक्षणिक संकुलनात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी उद्योगपती अण्णासाहेब चकोते, रिजन चेअरमन दिनकर पतंगे, झोन चेअरमन डॉक्टर सार्थक हिट्टी आणि डॉक्टर रवींद्र आरळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. लायन्स क्लबच्या 25 वर्षाच्या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चालू वर्षी अनेक भरीव आणि मोठे उपक्रम राबवण्याचा मानस असून भूकबळी गरीब मुलांना दत्तक घेणे असे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. 11 शिक्षकांना त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी केलेल्या कामाची जी यादी आमच्याकडे होती त्याचा पूर्ण अभ्यास करून तज्ज्ञ कमिटीने 11 लोकांची यादी फायनल केलेली आहे. आणि विशेषतः श्री यांची निवड ही युनॅनिमस झालेली आहे आणि त्यांना यावर्षी आम्ही लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार हे कोणत्याही प्रस्तावाविना हे देण्याचं ठरलेलं आहे. तरी यामध्ये इतर 10 पुरस्कार विजेते निवड लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केलेली आहे. यावेळी रौप्य महोत्सवी लायन्स क्लबच्या अध्यक्ष म्हणून 25 वर्षानंतर पुन्हा मी जबाबदारी घेतलेली आहे. त्याचबरोबर यावेळी सचिव म्हणून शिवानंद मोगली, ट्रेझरर म्हणून डॉक्टर विद्याधर किट्टर आणि फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सुभाष शिंदे हे काम पाहणार आहेत. तर सर्व आमची 27 लोकांची टीम ही अनेक समाज उपयोगी कार्य करत गेली 25 वर्ष सातत्यानं जत आणि जतच्या परिसरातील लोकांसाठी अनेक भरीव कार्य केलेलं आहे. यावर्षी अनेक मोठे उपक्रम करण्याचा मानस आहे. ज्या ज्या पद्धतीनं जतच्या लोकांसाठी गरज लागेल त्यावेळी मोठ्या प्रमाणातलं वृक्षारोपण असू दे, पर्यावरण विषय असू दे, हंगर म्हणजे भूकबळी असू देत किंवा काही मुलांना दत्तक घेणं असे सुद्धा प्रकल्प यावर्षी राबवले जाणार आहेत. तरी या लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद.